कॉस्पॅटॉलॉजी ट्रायकोलॉजीमध्ये स्पेशलिस्ट आहे आपण ह्याला एस्थेटिक फिजिशियन असं म्हणून म्हणतो ब्युटी एस्थेटिक्स आपलं ब्रँडचं नाव नॅशनल डॉक्टर्स डे हा खूप हेवी शब्द होतो पण श्रेय मात्र माझ्या गुरूंना डॉक्टर म्हात्रे डॉक्टर सुशांत शेट्टी यांनी मला खूप गायडन्स दिला अँड आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू देम की त्यांनी मला एवढं मार्गदर्शन करून आज इथे मी पोचली आहे मी डॉक्टर्स जेला मी जे आम जनतेला सांगते की रिस्पेक्ट द डॉक्टर कारण आम्ही खूप अभ्यास करून आज इथे पोचलो हो। आहोत काहीतरी त्याला वेटेज आहे आणि वी आर नॉट गुगल <laughs> नमस्कार मी अमित मुंडे फाईकेममध्ये आपलं स्वागत आहे नॅशनल डॉक्टर डे निमित्त आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रिया पारिक मॅम नमस्कार नमस्कार मॅम तुमचं स्पेशलायझेशन कशामध्ये झालेलं आहे सो so, मी कॉस्पॅटॉलॉजी ट्रायकोलॉजीमध्ये स्पेशलिस्ट आहे आपण ह्याला एस्थेटिक फिजिशियन असं म्हणून म्हणतो ब्युटी एस्थेटिक्स आपलं ब्रँडचं नाव आहे तुम्ही जे नॅशनल डॉक्टर डे निमित्त तुम्ही काय मेसेज द्याल आणि तुम्ही जे डॉक्टर झालात याचे श्रेय कुणाला द्याल सो so, नॅशनल डॉक्टर्स डे हा खूप हेवी शब्द होतो पण श्रेय मात्र माझ्या गुरूंना डॉक्टर म्हात्रे डॉक्टर सुशांत शेट्टी यांनी मला खूप गायडन्स दिला अँड really, आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू देम की त्यांनी मला एवढं मार्गदर्शन करून आज इथे मी पोचली आहे डॉक्टर्स डे म्हणजे एक माझी एकच इच्छा असते नेहमी डॉक्टर्स डेला मी जे आम जनतेला सांगते की रिस्पेक्ट द डॉक्टर कारण आम्ही खूप अभ्यास करून आज इथे पोचलो हो, आहोत काहीतरी त्याला वेटेज आहे आणि वी आर नॉट गुगल दॅट्स <laughs> ऑल मॅम डॉक्टर बनण्यासाठी म्हणजे अशा कोणकोणत्या कौन गोष्टी आत्मसात करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं सो so, सर्वात प्रथम दृढ निश्चय यू शुड बी व्हेरी क्लिअर की आपल्याला पुढचे दहा वर्ष हा अभ्यास करायचा आहे कारण अनेक लोकांना ही कल्पना नसते की आपण किती त्याच्या डेडिकेशन द्यायचं आहे तो एक गोष्ट जर तुम्ही साध्य केली तर मग बाकी सगळं सोपं आहे uh, डॉक्टर तर आहातच आणि त्यासोबतच म्हणजे तुमच्या जा बाकीच्या ज्या जा। काही ॲक्टिव्हिटीज असतील ना जे काही तुम्ही काम करत असाल त्याबद्दल काय सांगाल सो so, मी डॉक्टर होण्या वै व्यतिरिक्त वाई, मेन एम्पावरमेंट आणि जेंडर न्युट्रिलिटीवर काम करते मी टू बी मिशन टू झिरो थ्री फोर हा आपला रजिस्टर्ड एन जी ओ आहे ज्याच्या अंतर्गत आपण इंटरनॅशनल मेन्स डे किंवा प्युबर्टी वर्कशॉप फॉर टीनेजिंग टीनेजर बॉईज असं सगळं वर्कशॉप्स घेतो तर या होत्या आपल्यासोबत डॉक्टर प्रिया पारिक